हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी टेस्टी अशी फिश करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो मासे घेतले आहेत, मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत। सुरुवातीला आपण मासे मॅरिनेशन करून घेणार आहोत। मिक्सर जारमध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे आणि आलं आता हे वाटून घेऊया। आलं आणि लसूण येथे मी मिक्सर जारमध्ये वाटून घेतलं आहे। आता माशामध्ये वाटून घेतलेले आलं लसूण घालून घेऊ। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेत आहे, 1/2 चमचा मीठ। हळद, मीठ आणि आलं लसूण हे माशांना छान लावून घेऊया। आता हे सर्व छान लावून घेतलेलं आहे। येथे मी 1/2 लिंबू घेतला आहे, आता 1/2 लिंबाचा रस घालून घेऊ आणि हे छान हलवून घेऊया। मासे आता 1/2 तास येथे मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देत आहे। मासे मॅरिनेशन होईपर्यंत कालवणासाठी लागणाऱ्या वाटण तयार करून घेऊ। येथे मी ओलं नारळ 1/2 वाटी घेतलेलं आहे तुकडे करून, कोथिंबीर, आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा खसखस घेतली आहे। आता घेतलेला हा सर्व मसाला आपण भाजून घेऊया। कढई गरम झाली आहे, आता यामध्ये मी 1/2 पळी तेल घालून घेत आहे। तेल पण छान गरम झालं आहे। आता यामध्ये खोबरं घालून घेऊ, खोबरं छान भाजून घेऊया। एक 2 मिनिट खोबरं पण छान भाजून घेतलं आहे। आता यामध्ये खसखस, लसूण आणि आलं घालून हे पण छान परतून घेऊया। बघू शकता येथे मी खोबरं, खसखस, आलं, लसूण हे सर्व छान भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर पण घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे। आता सर्व मसाला थंड झाल्यानंतर याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। बघू शकता भाजून घेतलेला मसाला हा थंड झाला आहे। आता मिक्सर जारमध्ये घालून घेत आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेत आहे। बघू शकता येथे मी मसाल्याची छान फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये 15 मिनटं मॅरिनेशन करून घेतलेले हे माशाचे तुकडे घालून घेऊया आणि याला दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेऊ। येथे तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता। एक मिनिट झालेलं आहे, आता याला आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने भी 1 मिनिट याला छान फ्राय करून घेऊया। बघू शकता मासे दोन्ही बाजूने छान फ्राय करून घेतले आहेत। आता याला काढून घेऊया। येथे मी सर्व मासे काढून घेतले आहे। आता फ्राय केलेल्या कढईमध्येच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालू शकता। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून घेत आहे। आता गरम मसाला घालून घेऊ। येथे मी 2 चमचे गरम मसाला घालून घेत आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर घालून घेत आहे। आता हे सर्व छान परतून घेऊया।
मसाले सर्व छान परतून घेतले आहेत। आता यामध्ये मी एक चमचा चिकन मसाला घालून घेत आहे। चिकन मसाला किंवा फिश मसाला या ठिकाणी तुम्ही घालून घेऊ शकता। आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेतली आहे। आता यामध्ये वाटून घेतले मसाल्याची पेस्ट पण घालून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। सर्व मसाले येथे छान आता मीडियम गॅस फ्लेमवर परतून घेऊया। आता यावर झाकण ठेवून मसाले परतून घेऊ। बघू शकता एक मिनिट झालेला आहे, मसाले पण छान परतून झाले आहेत। आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। गॅसवर मी इथे एक साईडला गरम पाणी करून घेतलं आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे। मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये पण गरम पाणी घालून घेतलेलं आहे। आता ते पाणी पण यामध्ये घालून घेऊया। येथे मी सर्व मिळून 2 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता रश्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले मासे घालून घेऊया। पाच सात मिनटं झालेली आहेत, बघू शकता रश्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले मासे घालून घेऊ। सर्व मासे मी इथं रश्यामध्ये घालून घेतले आहेत आणि गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवलेली आहे। आता 5 मिनटं याला आपण शिजून घेऊया। येथे मी भाजी 5-7 मिनटं छान उकळून घेतलेली आहे। मासे पण छान शिजलेले आहेत। मासे फ्राय केल्यामुळं मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। लिंबाऐवजी येथे तुम्ही कोकम पण घालू शकता। बघू शकता माशाचं कालवण तयार आहे। आता येथे मी गॅस बंद करून घेत आहे। बघू शकता टेस्टी असं माशाचं कालवण आपलं तयार आहे। चवीला अप्रतिम झालेलं आहे। आता सर्व करून घेऊया। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।